हॅलो मित्रांनो, नमस्कार. MPSC एक्सपर्ट या यूट्यूब चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी आमचे चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये बघितले होते, भारताने, भारतीय राज्यघटनेने भारत सरकार कायदा 1935 काय घेतलेले आहे. तर भारत सरकार कायदा 1935 जे काही घेतले आहे ते सर्व आपण डिटेलमध्ये विस्तारपूर्वक मागील एपिसोडमध्ये विश्लेषणरहित तुम्हाला सर्व सांगितलेले आहे. तर यामध्ये आपण संक्षिप्त स्वरूपात बघूया, भारत सरकार कायदा 1935 भारताने काय काय घेतले आहे. जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त कलमे भारताने 1935 कायद्यामधून घेतलेली आहे. तर बघूया विशेष काय आहे त्यामधील कलमे. संघराज्य पद्धती, म्हणजेच संघ प्रबळ असते त्यामध्ये, संघ हे शासन चालवत असते, ही पद्धती भारताने 1935 कायद्यामधून घेतली आहे. राज्यपालाचे पद, त्यासाठी तरतूद आहे 153 आर्टिकलची आणि 155 त्याला शपथ दिलेली जाते. तर हे सुद्धा आपण भारत सरकार कायदा 1935 घेतली आहे. न्यायव्यवस्था आपण 1935 घेतली आहे. लोकसेवा आयोग 315 भारतीय राज्यघटना हे आपण 1935 घेतली आहे. आणीबाणी विषय तरतुदी, तर नॅशनल इमर्जन्सी 352 आर्टिकल 352, त्यानंतर राज्य इमर्जन्सी म्हणजेच त्याला राष्ट्रपतीचे इमर्जन्सी म्हणतात ते 356 आणि 360 आर्थिक आणीबाणी. तर या सर्व आणीबाणीच्या तरतुदी आपण 1935 कायद्या अंतर्गत घेतल्या. त्यानंतर प्रशासनिक जे तपशील आहे ते सुद्धा आपण 1935 कायद्यानुसार घेतले. या व्हिडिओमध्ये आपण बघूया आपण ब्रिटिश राज्यघटनेतून आणि अमेरिकेच्या राज्यघटनेतून काय काय घेतलेले. तर मित्रांनो, भारताने ब्रिटिश राज्यघटनेतून घेतली आहे संसदीय शासन पद्धती. संसद, लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती या तिघांची मिळून मित्र हो संसद बनलेली असते. आणि संसदेमध्ये जे लोक प्रतिनिधित्व करतात ते लोकांद्वारे निवडून दिलेले असतात. लोकसभेमधील जे सभासद आहेत ते प्रत्यक्ष लोकांद्वारे निवडून दिलेले असतात. आणि जे राज्यसभेमध्ये जे सभासद आहे ते विधानसभेमध्ये जेवढे प्रतिनिधित्व आहे प्रत्येक पक्षाचे त्यानुसार आणि राज्यातील लोकसंख्येच्या प्रतिनिधित्वानुसार ते ठरलेल्या लोक सीट्सनुसार संसदेमध्ये राज्यसभेत पाठवले जातात. जसे महाराष्ट्रामधून टोटल राज्यसभेमध्ये 19 खासदार पाठवले जातात. त्यानंतर कायद्याने स्थापित राज्य, तर भारताचे राज्य हे आहे कायद्याने स्थापित आहे, राज्यघटनेद्वारे ते स्थापित आहे. संसद विविध कायदे करते आणि त्याद्वारे भारतीय राज्यघटना मित्रांनो चालवली जाते. त्यानंतर कायदेमंडळ प्रणाली म्हणजे संसद. संसदेला सुद्धा एक दुसरं नाव म्हणजे कायदेमंडळ मित्रांनो. कायदेमंडळामध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश होतो, लोकसभा, राज्यसभा आणि मित्रांनो राष्ट्रपती. जेव्हा एखादे विधेयक किंवा एखादा कायदा बनवायचा असला तर त्याचे विधेयक राज्यसभा आणि लोकसभेमध्ये मांडले जाते, त्यानंतर ते पारित केले जाते, त्यानंतर ते मंजुरीसाठी राष्ट्रपतीकडे जाते आणि राष्ट्रपती जेव्हा त्यावर अंतिमतः सही करतात तेव्हा त्याचे कायद्यात रूपांतर होते. त्यानंतर एकेरी नागरिकत्व, तर आपण एकेरी नागरिकत्व हे सुद्धा ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेले आहे. काही देशामध्ये आपल्याला बघावेच मिळते दुहेरी नागरिकत्व आहे. जसे अमेरिकेमध्ये राज्यासाठी वेगळे नागरिकत्व आहे आणि देशासाठी वेगळे नागरिकत्व आहे, पण आपल्या देशामध्ये तसे नाही आहे. आपल्या देशामध्ये राज्य आणि देश या दोघांसाठी एकच नागरिकत्व आहे. त्यानंतर आदेश पारित करण्याचे अधिकार आहे SC चे. जर आपले फंडामेंटल राईट्स आहे मित्रांनो, म्हणजे मूलभूत अधिकार आहे जे भारतीय राज्यघटनेमध्ये आर्टिकल मित्रांनो भारतीय राज्यघटनेमध्ये 12-35 मंदात आहे. हेच आहे फंडामेंटल राईट्स, यालाच म्हणतात मूलभूत अधिकार. जर या मूलभूत अधिकाराचे हनन झाले तर SC वेगळ्या प्रकारचे आदेश पाळू शकते. जर मित्रांनो या फंडामेंटल राईट्सचे व्हायोलेन्स झाले तर नागरिकांच्या मूलभूत हक्काच्या अंमलबजावणीसाठी बंदी, प्रत्यक्षीकरण, परमादेश, प्रतिषेध, अधिकारपुच्छ आणि उत्प्रेषण हे आदेश पारित करण्याचा अधिकार मित्रांनो सुप्रीम कोर्टाला आहे. म्हणून सुप्रीम कोर्टाला आपले जे फंडामेंटल राईट्स आहे मूलभूत अधिकार आहे त्याच्या सर्वोच्च रक्षक असे म्हणतात. आपल्याला जर आपल्या फंडामेंटल राईट्सचे एखाद्या व्यक्तीचे भारतातील जर त्याचे उल्लंघन होत असेल तर डायरेक्ट आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन दाद मागण्याचा अधिकार आहे. म्हणजेच आपण आपल्या मूलभूत अधिकाराच्या खिलाफ जर आपल्याला दाद मागायची आहे तर आपण डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो. हा महत्त्वाचा मुद्दा इथे आहे, हा लक्षात ठेवा. त्यानंतर संसदेचे विशेष अधिकार, विशेष परिस्थितीमध्ये संसदेला कायदेविषयक कायदे करण्याचे अधिकार आहे राज्यामध्ये. त्याचप्रमाणे इतर विशेष तरतुदीसुद्धा संसदेला दिला आहे मित्रांनो. त्यानंतर द्विगृही कायदेमंडळ, तर द्विगृही कायदेमंडळ म्हणजे भारतामध्ये राज्यसभा आणि लोकसभा असे दोन गृह आहे. राज्यसभा आहे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे आणि लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. राज्यसभा हे मित्रांनो स्थायी स्वरूपाचे आहे.
दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य रिटायर्ड होतात आणि तेवढेच तिथे पुन्हा चयनितसुद्धा होतात. आणि लोकसभा हे अस्थायी सभागृह आहे, दर 5 वर्षांनी निवडणूक होते आणि लोकसभेच्या संख्येच्या अनुसार ज्या पक्षाला तिथे बहुमत मिळते त्यानुसारच त्या पक्षाचा तिथे प्रधानमंत्री बनतो, किंवा एक किंवा दोन पक्ष युती करूनसुद्धा प्रधानमंत्री पदासाठी दावेदार ठेवू शकतात. त्यानंतर मित्रांनो, भारताने अमेरिकन राज्यघटनेमधून काय काय घेतले आहे, तर अमेरिकन राज्यघटनेमधून घेतले आहे भारताने मूलभूत अधिकार म्हणजेच फंडामेंटल राईट्स, जे भारतीय राज्यघटनेमध्ये आर्टिकल 12 ते 35 च्या मधामध्ये येतात. आणि जर या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन झाले तर आपण सर्वोच्च न्यायालयात दाद देऊ दाद मागू शकतो, हे आपण या अगोदर बघितले. त्यानंतर स्वतंत्र न्यायव्यवस्था, तर न्यायव्यवस्थेचे जे स्वतंत्र आहे ते अबाधित आहे भारतामध्ये. राज्य सरकार, केंद्र सरकार, कोणती सरकार त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, हे तुम्ही लिहून ठेवा. त्यानंतर न्यायिक पुनर्विलोकन, जर सुप्रीम कोर्टाला असे वाटले की त्यांनी एखादा कायदा केला आहे आणि त्याचे पुनर्विलोकन केले पाहिजे किंवा त्यामध्ये चुका आहे, तर ते त्या कायद्यावर पुन्हा पुनर्विलोकन करू शकतात. त्यानंतर राष्ट्रपती विरुद्ध महाभियोग, तर राष्ट्रपती विरुद्ध महाभियोगाची प्रोसेस सुद्धा आहे मित्रांनो भारतीय राज्यघटनेमध्ये. आणि भारतीय राज्यघटनेचा भंग केल्याबद्दल फक्त हा एक आरोप असेल तेव्हाच आपण राष्ट्रपती विरुद्ध महाभियोग चालून त्यांना पदच्युत करू शकतो. अर्थात राज्यघटनेचा जो भंग आहे तो कशाप्रकारे होतो याविषयी काही विशेष वाक्य आपल्या राज्यघटनेमध्ये दिलेली नाही आहे. आणि महाभियोगाविषयी आपण डिटेल इन्फॉर्मेशन बघूया, तरी थोडक्यात तुम्हाला सांगून देतो. महाभियोगासाठी आरोपपत्र मित्रांनो संसदेच्या कोणत्याही गृहामध्ये म्हणजेच लोकसभा राज्यसभा येथे मांडले जाते. त्याचप्रमाणे त्या गृहातील एक चतुर्थांश सदस्यांनी आरोपपत्रावर स्वाक्षरी केली पाहिजे आणि राष्ट्रपतीला 14 दिवसाच्या आधी पूर्वसूचना दिली पाहिजे. त्या गृहाच्या 2/3 बहुमताने महाभियोगाचा ठराव संमत झाल्यानंतर तो ठराव दुसऱ्या गृहाकडे पाठवला जातो. ते गृह त्याची सखोल चौकशी करते. अशा चौकशीच्या वेळी राष्ट्रपतीला उपस्थित राहून आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. जर दुसऱ्या गृहासही आरोप सत्य आढळले आणि महाभियोगाचा ठराव एकूण सदस्य संख्येच्या 2/3 म्हणजेच 2/3 बहुमताने संमत झाला, तर त्या दिवशी विधेयक संमत होईल. त्या दिवसापासून राष्ट्रपती मित्रांनो पदच्युत होतो. तर ही राष्ट्रपतीवर महाभियोग चालवण्याची प्रक्रिया आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या व हायकोर्टाच्या न्यायालयाच्या न्यायाधीशाची पदच्युती तर कशी होते मित्रांनो, सर्वोच्च न्यायालय व हायकोर्टाच्या न्यायाधीशाच्या न्यायाधीशांची पदच्युती ते बघूया. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला मित्रांनो राष्ट्रपतीच्या आदेशाने पदच्युत करता येते. संसदेने अशा पदच्युतीसाठी निवेदन त्याच अधिवेशनामध्ये म्हणजे जे अधिवेशन चालू असते राष्ट्रपतीला सादर केल्यानंतर राष्ट्रपती पदच्युतीचा आदेश काढू शकतो. या ठरावाला संसदेच्या दोन्ही गृहाच्या विशेष बहुमताने समर्थन असले पाहिजे. विशेष बहुमत म्हणजे मित्रांनो 2/3 मेजॉरिटी, टोटल जेवढे तिथे प्रेझेंट असेल आणि जेवढी लोकसंख्या आहे टोटल राज्यसभेत आणि लोकसभेत त्याच्या 50%पेक्षा जास्त बहुमत, म्हणजे एवढं हे झालं स्पेशल बहुमत. म्हणजेच गृहातील एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने आणि गृहात उपस्थित असलेल्या व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने पदच्युत करण्यासाठी सिद्ध झालेली गैरवर्तणूक किंवा अक्षमता ही 2 कारणे असू शकतात. तर मित्रांनो ही आहे न्यायाधीशाची पदच्युती. आणि उपराष्ट्रपतीपद, तर उपराष्ट्रपतीपद हे सुद्धा आपण अमेरिकन राज्यघटनेकडून घेतलं आहे. तर भारताचे सध्या उपराष्ट्रपती आहे व्यंकय्या नायडू. तर मूलभूत अधिकार, स्वतंत्र न्यायव्यवस्था, न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे मित्रांनो केंद्र सरकार व राज्य सरकार यांचे कार्यकारी आदेश आणि त्यांनी केलेले कायदे यांच्या घटनात्मक वैधतेचे परीक्षण करणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार आहे. म्हणजे समजा केंद्र सरकार आणि राज्य सरकार एखादा असा कायदा करत आहे की जो घटनेचा भंग करत आहे, म्हणजेच मूलभूत चौकट आहे घटनेची त्याच्या बाहेरील आहे किंवा जे फंडामेंटल राईट्स आहे त्याचे उल्लंघन होत आहे, तर त्यांचे जे कायदे आहे त्याविषयी ऑर्डर देण्याच्या किंवा मित्रांनो कायदा करण्याच्या किंवा ते रद्द करण्याच्या हे सर्व अधिकार यांना आहे. कोणाला? सर्वोच्च न्यायालयांना. म्हणजे त्याचं पुनर्विलोकन कोण करते? सर्वोच्च न्यायालय. जर परीक्षणाअंती त्यामुळे घटनेचे उल्लंघन होते असे आढळून आले, जर केंद्र शासनाने राज्य शासनाने कायदे केले तर ते अवैध, घटनाबाह्य आणि अयोग्य आहेत असे सर्वोच्च न्यायालय ठरवते. सरकार अशा आदेशाची त्यानंतर मित्रांनो कधीच अंमलबजावणी करू शकत नाही, कारण की ते
कायदा नष्ट होऊन जातो. तर हे होते न्यायिक पुनर्विलोकन. तर मित्रांनो, ही होती काही महत्त्वाची स्रोत जे भारतीय राज्यघटनेने घेतलेले आहे अमेरिका आणि ब्रिटिश राज्यघटना यांच्याकडून. तर बाकी इतर जे देश आहे त्यांच्याकडून सुद्धा काही महत्त्वाचे स्रोत भारतीय राज्यघटनेने घेतलेले आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया मित्रांनो. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. थँक्यू सो मच.